त्यामुळे प्रत्येक पक्षाचं सगळं जवळजवळ ठरत आलं आहे. ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल ते खऱ्या अर्थानं नावं समोर येतील. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच होणार आहे. आमचे 13 च्या 13 विद्यमान खासदार निश्चितपणानं उमेदवार असणार. आता मुलग्यानं वडिलासाठी माघार घेणं ही काही नवीन गोष्ट नाही. आता राजे आहेत म्हणून काही वेगळा नियम नसतोय, पण वडिलासाठी प्रत्येक मुलगा त्याग करतोय आपला इतिहास आहे. शाहू महाराज जवळजवळ निश्चित झाल्याचं सांगितलं जाते, कसं पाहता याकडं आणि एकूणच कसं असायचं रणनीती? नाही, जवळजवळ निश्चित झाल्याचं पाहते आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचं सगळं जवळजवळ ठरत आलं आहे. ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल ते खऱ्या अर्थानं नावं समोर येतील. राज्यातील 13 खासदारांपैकी फक्त 9 जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळतील अशी चर्चा आहे. ही चर्चा माझ्या माहितीप्रमाणे मीडियातच उठवली गेलेली आहे, कारण प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच होणार आहे. आमचे 13 च्या 13 विद्यमान खासदार निश्चितपणानं उमेदवार असणार आहे. संभाजीराजेंनी माघार घेऊन महाराजांसाठी एकमत करून त्या ठिकाणी, आता मुलग्यानं वडिलासाठी माघार घेणं ही काही नवीन गोष्ट नाही. आता राजे आहेत म्हणून काही वेगळा नियम नसतोय, पण वडिलासाठी प्रत्येक मुलगा त्याग करतोय आपला इतिहास आहे. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हा मोठा मेळावा हातकणंगले मतदारसंघामध्ये काय महत्त्व सांगितलं? जागतिक महिलाचं दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम ठेवला, त्याबद्दल मी शासनाचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. हे शासन हे प्राकृतिक विचाराचं शासन आहे आणि महिला या मुख्य प्रवाहात आल्या पाहिजेत, त्यांना अधिक सक्षम केलं पाहिजे या भावनेनं अनेक योजना महाराष्ट्र शासनानं आखलेल्या आहेत. विशेषतः महिलांना ST मध्ये 50% सवलत असेल, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं त्यांना उद्योग धंद्यासाठी देणारी मदत असेल, बचत गटांना देण्यात येणारी मदत असेल, या माध्यमातून अधिक महिला सक्षम होतील. आणि विशेषतः कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती तारांनींचा राज्य स्वराज्य असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम होतो आहे आणि म्हणून महिला अधिक सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे असं मी म्हणेन.